साली मावळमधील पवन मावळमधील पवना धरणाच्या हक्काच्या पाण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने 9 ऑगस्ट या क्रांती दिनादिवशी एक्सप्रेस हायवे या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये मावळमधील 3 शेतकऱ्यांच्या हत्येच्या नंतर या ठिकाणी एक शहीद स्मारक मावळच्या वतीने करण्यात आलं आणि त्या निषेधार्थ 9 ऑगस्ट रोजी दरवर्षी या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते. करोनाच्या पार्श्वभूमीवरती आज मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व शिवसेनेचे मावळचे पदाधिकारी आणि आमच्या समवेत पुणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय गजाननजी चिंचोडे साहेब आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत. आम्ही या ठिकाणी शहीदांना विनम्र अभिवादन करून येणाऱ्या 9 ऑगस्टला करोनाच्या पार्श्वभूमीवरती खबरदारी घ्यावी या हेतूने 9 ऑगस्ट या रोजी सकाळी या ठिकाणी येऊन आम्ही स्मृतीस्थळावरती मानवंदना देऊन ज्या ठिकाणी शहीदांवरती गोळीबार झाला त्या ठिकाणी बरोबर 12:40 जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथे श्रद्धांजली वाहणार आहे. ह्या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की मावळ तालुका शिवसेनेचा नेहमी पवनाच्या जलवाहिनीच्या विरोधामध्ये भूमिका राहिलेली आहे. पिंपरी चिंचवडला पाणी देण्यासंदर्भात आमचा कुठलाही प्रकारचा कालही विरोध नव्हता, आजही आणि परवाही विरोध नसणार आहे. फक्त बंदस्थ जलवाहिनीच्या निमित्ताने शिवसेनेचा पूर्वीपासून विरोध आहे. या निमित्ताने शिवसेनेची भूमिका कायम आग्रही राहिलेली आहे आणि आज या ठिकाणी मावळ शिवसेनेच्या वतीने आमच्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंना आम्ही निवेदन देणार आहोत की ही जलवाहिनी कायमची रद्द करून खरी श्रद्धांजली शहीदांना द्यायची असेल तर ही जलवाहिनी रद्द झाली पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी आम्ही मांडलेली आहे. या ठिकाणी मावळ शिवसेनेच्या वतीने असं निवेदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जलवाहिनीच्या संदर्भात मावळवासीय सर्व शेतकरी बांधवांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये आपल्या भागातील शेतकरी 3 शेतकऱ्यांना हुतात्म पत्करावं लागलं आणि प्रशासनाचा अतिशय मुजोरपणा त्यातनं लक्षात आला आणि ते 3 शेतकऱ्यांना जे काही हुतात्म पत्करावं लागलं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने त्याची पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन देखील आहे आणि सध्या कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता शिवसेनेची भूमिका कायमच जनतेसोबत राहिलेली आहे. सत्ता आज आहे उद्या असेल नसेल, परंतु शिवसेना अपक्ष हा जनतेसोबत कायम राहिलेला आहे. लोकांचे जे काही प्रश्न असतात ते सोडवण्यामध्ये आग्रही राहिलेला आहे. जलवाहिनीच्या बाबतीत बोलायचं झालं तर जलवाहिनीचा जो काही प्रश्न आहे तो हाताळताना कुठंतरी प्रशासन कमी पडलं. मला आठवतं आहे त्यावेळेस खासदारांनी महानगरपालिका सभागृहामध्ये ते नगरसेवक होते त्यांनी त्यावेळेस देखील शेतकऱ्यांशी चर्चा करा, संवाद ठेवा आणि जागा ताब्यात मिळाल्याशिवाय कुठलंही काम चालू नका, कुठलंही चालू करू नका, कुठलाही निविदा काढू नका ही भूमिका स्पष्टपणे मांडली होती. परंतु शेवटच्या वेळेस जे काही घडलं ते घडूनही ते घडलं आहे. भविष्यकाळामध्ये शिवसेनेच्या वतीने बंद जलवाहिनीच्या बाबतीत असेल व शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील, पवना धरण झाल्यानंतर जे काही प्रकल्पग्रस्तांच्यावर अन्याय झालेला आहे, त्या भागातल्या काही प्रकल्पग्रस्तांना अजून देखील न्याय मिळालेला नाही आहे, शिवसेना त्या सर्व प्रकल्पग्रस्तांच्या बरोबर आहे आणि या हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी सकाळी याच ठिकाणी या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येईल व त्यानंतर ज्या ठिकाणी हा चुकीचा प्रकार घडला त्या ठिकाणी जाऊन देखील त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येईल. शिवसेना कायमच जनतेसोबत होती, आजही आहे, उद्याही राहील अशी ग्वाही शिवसेनेचा जिल्हाप्रमुख या नात्याने या ठिकाणी देतो. सर्व मावळवासियांच्या बरोबर शिवसेना राहील